शहराचा विकास होत नसतो. आपण राजकारणापेक्षा विकासाला महत्व देणारे आहोत. शहरात पुनत पाणी पुरवठा योजनेसह इतर झालेली सर्व कामे विकासाच्या दृष्टिकोनातूनच आपण केलीत. आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील राजकारण न करता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपाची पूर्ण तयारी आहे. यासाठी नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे रोखठोक मत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. सटाणा येथील पुनत पाणी पुरवठा योजनेच्या जलपूजन कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर भामरे बोलत होते. सटाणा पुनत पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याने भरलेल्या जलकलशाची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ यशवंतराव महाराज यांच्या मंदिरापासून आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. समाप्ती यशवंतराव महाराज मंदिराजवळ झाली. या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात जलपूजन समारंभ संपन्न झाला. शास्त्रोक्त वेदोक्त पुण्य बल प्राप्त्यर्थं आद्यदिने सद्गुरु यशवंतराव महाराज नगरी मध्ये गंगा गोदावरी जल देवतानां आगतं स्वागतं प्रीतये सत्यायन नगरी मध्ये सकल जनानां अक्षय जल प्राप्त्यर्थं शुभमंगल दिले जलपूजनं करिष्ये. पाणी सोडून द्यायचे तामरामध्ये. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. चव्हाण म्हणाले, सटाणा शहराच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवंगत लोकनेते पंडित धर्माजी पाटील यांनी ठेंगोडा येथून पाईपलाईन द्वारे पाणी आणले. पुढे ही योजना केळझर धरणात समाविष्ट करण्यात आली. दिवंगत नगराध्यक्ष अर्जुनराव अहिरे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात या योजनेला मुहूर्तरूप प्राप्त झाले. माजी नगराध्यक्ष उत्तराताई सोनवणे बाळासाहेब सोनवणे यांनी अथक प्रयत्न केले. मात्र केळझर धरण क्षेत्रातील 38 गावांचा प्रखर विरोध पाहता दिवंगत माजी मंत्री एटी पवार यांनी केळझर योजनेचा नाद सोडा, पुनत धरणातून पाणी नेण्यास मी मदत करतो असा शब्द दिला होता. तेव्हापासून पुनत योजनेचा जन्म झाला. दिवंगत नगराध्यक्षा सुलोचना चव्हाण यांच्या काळात पुनत योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाला. त्यावर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सुशीला तैरावंदळ, कौशल्या सोनवणे, सुमनताई सोनवणे यांनी प्रस्तावावर सह्या केल्यात. तर सूचक म्हणून भाजपाचे नगरसेवक साहेबराव सोनवणे व बाळासाहेब रौंदळ यांच्या सह्या आहेत. हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी माजी आमदार दीपिका चव्हाण व मी स्वतः प्रयत्न केलेत. पुढे थेट नगराध्यक्ष पदावर सुनील मोरे हे विराजमान झालेत आणि त्यांनी देखील या कामासाठी धावपळ केली. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केंद्रातील मंत्रिपदाचे वजन वापरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून योजना मंजूर करून घेतली व त्यासाठी 55 कोटींचा निधी मिळवून घेतला आणि आज ही योजना पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. या योजनेचे श्रेय एका कोणाचेही नसून अनेकांनी या योजनेसाठी त्याग केला असल्याची भावना माजी आमदार संजय चव्हाण यांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आपल्या मनोगतातून पुनत पाणी
पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे अशी इच्छा होती. मागील 50 वर्ष शहरवासियांनी पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन केलेत. पुढील 50 वर्ष शहराचा विस्तार बघता शहराला या योजनेमुळे पाणी कमी पडणार नाही अशा पद्धतीची उद्भव विहीर घेण्यात आली आहे असे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की मी राजकारणापेक्षा विकासाला महत्व देतो. विकास डोळ्यासमोर असेल तर तेथे आपण स्वतःला झोकून काम करतो. केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर आपण धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासाची गंगा आणली. त्यात सटाणा शहर व बागलाण तालुक्याला मी झुकते माप दिले. पुनत पाणी पुरवठा योजनेसाठी 55 कोटी निधी, देव मामलेदार स्मारकासाठी 3 कोटी 80 लाखांचा निधी, रिंग रोड व जॉगिंग ट्रॅकसाठी 2 कोटी, स्कायवॉकसाठी 90 लाख, नाना नानी पार्कसाठी 60 लाख, सटाणा ते नामपूर रस्ता 200 कोटी, साक्री सटाणा मनमाड रस्त्यासाठी 400 कोटी, दोधेश्वर नाका ते भाक्षी रोड रस्ता डांबरीकरण व रुंदीकरणासाठी 60 लाख आदी कामांसाठी शासनाकडून निधीची तरतूद मी स्वतः करून घेतली. त्यामुळेच शहराचा विकास झालेला दिसत आहे असे यावेळी ठासून खासदार डॉक्टर भामरे यांनी सांगितले. शहराच्या सौंदर्यात भर पडण्याच्या दृष्टिकोनातून कारगिल युद्धातील रणगाडा शहरात आणला यासह इतर लोकांच्या जिव्हाळ्याची कामे केली असल्याचे खासदार डॉक्टर भामरे यांनी सांगितले. आपणास राजकारण करणे जमत नाही, कपटी व संधी साधू राजकारण मुळीच जमत नाही. विकासाला महत्व देणे हेच आपण आपले दायित्व समजतो. त्यामुळे सटाणा शहराला कोणतेही राजकारण न करता विकास केला. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीतही आपल्याला राजकारण करायचे नाही. सर्वांनी ठरवले तर पालिका निवडणूक बिनविरोध होऊ शकते, त्याला भाजपाची अडचण नाही. नगर अध्यक्ष मोरे यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करावी असे खुले आवाहनही खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिले. जलपूजन समारंभास सर्वपक्षीय पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व शहरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे भाजपा कार्यालयात जंगी स्वागत. सकाळी 11:30 खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे सटाणा शहरात ताराबाद नाक्यावरील भाजपा कार्यालयात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करीत तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. जलपूजन समारंभाकडे जाताना कॅप्टन अनिल पवार चौकातही डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर पुष्पवृष्टी करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.